पुणे लोकसभेची निवडणूक लढणार हे 100% आहे. उलट मी माझं नशीब समजतो वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वे आंबेडकर साहेब यांनी मला इकडं बोलवलं आणि मला एवढा वेळ त्यांनी दिला आहे आणि ह्या वेळेमधून अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे. येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये ज्या स्तरावरती चर्चा व्हायच्यात मोठ्या, आज माझा पहिलाच दिवस आहे. आम्ही पहिल्यांदाच चर्चेला आलो आहे. अजून पुणे लोकसभेची निवडणूक ही 4थ्या टप्प्यामधली आहे, ती खूप लांब आहे. त्यामुळं मला वाटतं की ज्या चर्चा आमच्या झाली आहे ती अतिशय पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही पुढचे मार्ग असतील, पुढचं कशाप्रकारे मार्गक्रमण होईल, तो येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये सगळं कळेल. नक्कीच 100% सकारात्मक दृष्ट्या चर्चा झालेली आहे आणि त्याचं फलित हे पुणे लोकसभेचा खासदार हा या सगळ्या विचारातून होईल याची मला पूर्ण खात्री आहे. वसंत मोरे वंचितचे उमेदवार असतील का पुण्यातील? आता ते साहेब भविष्यामध्ये त्याच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय असेल तो साहेब घेतील आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये त्याच्यामध्ये भूमिका साहेब जाहीर करेल. मी त्या बाबतीमध्ये आत्ता मी फक्त पहिल्यांदा चर्चेला चालवली आहे. आजची चर्चा ही सकारात्मक झालेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये या बाबतीमध्ये निर्णय काय तो होईल. एक तात्या यांच्या बरोबरची असणारी चर्चा ही झालेली आहे. दुसरी असणारी जी महत्त्वाची चर्चा अजून व्हायची आहे आणि जे काही ऑफिशियली आपल्याला सांगायचं आहे, कळवायचं आहे, ते 31 तारखेपर्यंत आपल्याला कळेल असं मी त्या ठिकाणी आपल्याला सांगतो. महाराष्ट्रातल्या नव्या राजकारणाची सुरुवात कशी होईल आणि ते कोण करणार आहेत त्या सगळ्या याच्या संदर्भातलं असणारं जे आहे ते अधिकृतरित्याने 31 तारखेपर्यंत किंवा 1 तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांपुढे मांडल्या जाईल. काही चर्चा मी असणारा आत्ता ओपन करू शकत नाही. याचं कारण असं आहे की ज्याला आपल्याला म्हणता येईल की घटना अजून घडतात आहेत, राजकीय स्तरावरती नाही पण सोशल स्तरावरती, गाव पातळीवरती आहे. त्याचा एक शेप माझ्या अंदाजाने यायला, आम्ही जसं म्हटलं की अजून एक 2-3 दिवसाची वेळ आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे आणि या 2-3 दिवसानंतर आपल्याला महाराष्ट्रामधलं काय काय समीकरण, कशा कशा पद्धतीचं समीकरण आहे हे आपल्यासमोर येईल असं मी फक्त आपल्यासमोर सांगतो. आजची चर्चा ही सकारात्मक त्यातलाच एक भाग होता असं तुम्ही समजायला हरकत नाही. मी जसं म्हणालो की आपल्याला एक 3-4 दिवसामध्ये जे काही ग्रामीण शहरी पातळीवरती होत आहे त्याच्याबद्दल आज मी काही बोलणार नाही किंवा बोलू इच्छित नाही, परंतु एक 4-5 दिवसामध्ये निश्चितपणे आपल्यासमोर येईल एवढं मी आपल्याला सांगतो. आणि ते आपल्या सगळ्यांचं असणारं उत्तर असतील असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. ते मी आपल्या जसं म्हणालो की बेसिकली हे 4 दिवसाची तुम्ही मला मुदत द्या, 4 दिवसामध्ये मी आपल्या सगळ्यांना सगळं सांगतो काय होतं ते. प्रकाश अण्णा शेंडगे पण आज काही घोषणा करणारे उमेदवार ते जाहीर करत आहेत असंही कळत आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं की 4 दिवसामध्ये काय परिस्थिती आहे आणि काय उद्भवत आहे ते आपल्याला असणारं बिफोर सेकंड असं म्हणा की पूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती आपल्यासमोर येईल. आपली
महाविकास आघाडी बरोबर चर्चा अजूनही सुरू आहे, तुम्हाला सगळ्यांनी आवाहन बिहाइंड द डोअर जितेंद्र आव्हाड असेल, संजय राऊत असेल, सगळेजण वाट पाहत आहेत, तुम्हाला वारंवार आवाहन करत आहे ते. म्हणून मी म्हटलं ना, जे काही आता मी करतोय ते 2 तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांच्या समोर येईल असं मी त्या ठिकाणी मानतो. मी म्हटलं 2 तारखेपर्यंत थांबा. थँक्यू 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 थँक्यू. हिंदी में बताइए, वसंत मोरे यहाँ पर पहुँचे हुए हैं, क्या आप लोग इन्हें उम्मीदवारी देने पर विचार कर रहे हैं? नहीं, देखिए ऐसा है कि उनके साथ में एक बातचीत हुई, पब्लिक मीडिया के सामने उन्होंने जाहिर किया था कि वो लोकसभा पुणे के लड़ना चाहते हैं, लेकिन जो राजनीतिक बात मेरे ख्याल से अलग अलग स्तरों पर जो चली है उसको कहीं तो भी कंसोलिडेट करने की हम लोग की कोशिश चल रही है, और शायद मेरे ख्याल से हम लोग उसमें सक्सेस हो गए ऐसा मैं मान के चलता हूँ. आज मैं उसके बारे में कुछ नहीं कह सकता, लेकिन 2 तारीख के पहले मैं कहूँगा कि उसका पूरा विवरण जो है वो आपके सामने आ जाएगा, और उसी के साथ साथ कॉन्स्टिट्यूंसीज और कैंडिडेट और कौन से दल वहाँ पर लड़ रहे हैं उसकी भी जानकारी आपको दी जाएगी. क्या महाराष्ट्र में आप तीसरे फ्रंट के बारे में विचार कर रहे हैं क्या? मैंने जैसे कहा कि अभी कुछ नहीं कह रहा हूँ मैं, 2 तारीख तक रुकिए, इतना मैं कहूँगा आपसे. महाविकास आघाड़ी से आपकी बातचीत जो है वो किस स्तर पर पहुँची है, क्योंकि वो थैंक यू थैंक यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.